नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। सुंदर माझे गाव भाग 3 दाखवणार आहे। आज आपण बघणार आहोत आमचं चिंदरकरांचं जुनं घर। हा आहे जुन्या घराकडे जाण्याचा मार्ग। मित्रांनो, तुम्ही आमच्या फणसगावचं घर बघितलंच असाल। एवढं मोठं आहे की त्याचे भाग 1 भाग 2 करावे लागले। त्याचा तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे पुन्हा खूप खूप धन्यवाद। आता आम्ही दाखवणार आहोत आमचं जुनं घर। हा आहे जुनं घराकडे जाण्याचा रस्ता। बघू शकता तुम्ही, बाजूला शेती आहे आणि छोटी वाट करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता शेतीची तयारी चालू आहे, भाजावळची तयारी चालू आहे। पावसाळा काही दिवसावरच येऊन ठेपला असल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडालेली आहे। हा पाहू शकता आमचा जुन्या घराकडे जाण्याचा रस्ता आणि तिकडचं निसर्ग सौंदर्य। तिथे दूरवर पप्पा उभे आहेत। जुन्या घराकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी आमची विहीर दाखवणार आहे। तसंच तिकडचा आमची काही झाडं, जसा की साखर आंबा आणि आपल्या भाषेत शिकाकाई, म्हणजेच गावच्याच भाषेत रिंगांचं झाड, हे दाखवणार आहे। पूर्वी आम्ही रस्त्याने जायचो, आता नवीन रस्ता केल्यामुळे ह्या रस्त्याचा उपयोग होत नाही। पावसाळ्यापूर्वी घर दुरुस्तीचं काम चालल्यामुळे इथे चिरे, सिमेंट, रेती हे आमच्या भाऊ बनकरने ठेवलेले आहे। आता पाहू शकता आमची विहीर। चिंदरकरांची विहीर पाहू शकता। विहिरीला आमच्या मे महिन्यात पण पाणी आलेलं आहे। पूर्वी या विहिरीला पाणी नसायचं, कारण पाण्याचा तुटवडा, आमचं घर हे डोंगरात असल्यामुळे विहिरीला पाणी कमी असायचं, आटायचं म्हणजे ती मे महिन्यात। पण आता जवळच आमचं सातारड्याचं धरण हे झाल्यामुळे आता आमच्या विहिरीला पाणी येऊ लागलं आहे। तसंच ग्रामपंचायतीचं पण पाणी सुरू झाल्यामुळे लोक आता विहिरीचा तसा उपयोग करत नाही, म्हणून विहिरीला पुरेसं पाणी उपलब्ध आहे। येथे आम्ही सर्व चिंदरकर ह्याच विहिरीतून पाणी पुरवठा आमचा होत असतो। तसंच काही जणांनी, म्हणजे आम्हीसुद्धा ग्रामपंचायतीचं हे घेतलेलं आहे कनेक्शन। आंबा काहीच नाही धरला। आता पप्पा दाखवत आहे आपले झाडं, जसे की साखर आंबा। साखर आंबा म्हणजे साखरेसारखा एकदम गोड असा आंबा आहे तो, म्हणून त्याचं नाव साखर आंबा ठेवलेलं आहे। हा मोठा, हा मोठा दिसतोय तो मधला, आणि हा आहे सिक काही म्हणजे रिंगा म्हणतात ते। शिका काही कुठे गेला बोट, आणि हा साखर आंबा आहे तिथे वरती एक दिसला। मे महिन्यामध्ये आम्ही इथे आंघोळ करायचो।
चुली वगैरे असं होतं हल्ली तिथून पाणी घेतलं तिथे तापवायचं तिथे तापवायचं चला. आता आपण जात आहोत जुन्या घराकडे. जुन्या घराची मागची वाट आहे, मागचा रस्ता म्हणता येईल. कुठचं हे आपलं? अच्छा. चार पाच भाऊ पण आपले एकत्र मधले गाव आहेत. त्यांनी 1+1 केले. आताच काम चालू आहे. हे कोणाचं? सखाराम किंदर. अच्छा. शिवराम किंदर. इकडे जयराम किंदर. ह्यांचं ना घर? कोल्हापूरला राहतो. चंपूकाची यशवंत किंदरकर त्यांचं जुन घर. सुरेश चिंदर यांचा पुतना. सखाराम चिंदरकरांचा मुलगा नारायण चिंदरकर त्याचा घर नवीन बांधलेला. तिकडे मळ्यात इथे आहेत. जवळ आले अरुण घेत आहेत. अरुण आलाय ना त्याच्या असं ते पुढचं हे बाग वगैरे सगळे दाखवले. दाखवायला त्यांना बागवर आता इथे आलेत. आपल्या आपल्या वाळावर आलेत. ते आपलं जुनं आहे. ते काय समोर? हे जवळचा असंच गोटा येतो त्यांचा. दुसरे शिवराम चिंदरकरांचा मुलगा गजानन चिंदरकर त्यांचं घर होतं फुलांच्या पलीकडचं. ते सरळ जातं. त्यांना जागा कमी पडते म्हणून सर्वांनी हे केलं. ते काम चालू आहे ना. लाईट बंद. हे आपलं घर बंद आहे. ते कोणाचं आहे? शिवराम चिंदरकर. देवघर उघडे. देव नाही जात. काम चालू असल्यामुळे देव दुसऱ्या ठेवलं. ते आता बंद आहे ना. हे आपलं घर
म्हणजे ते गणपत चिंदरकर, लक्ष्मण चिंदरकर आणि तुझं एक भिकू त्या चिंदरकर ती गजन भाऊ ते त्यांचं घर आहे. इथे तुकाराम चिंदरकर आणि मुकुंद चिंदरकर हे दोघ जण भाऊ यांचं घर. तिकडे दिसते ते शिवराम चिंदरकर त्यांचं घर. एकच गणपती बसतो आपल्या गणपती तिथे बसतो. कुठे इथे आपला गणपती? इथे आपला गणपती बसतो. आपण नवीन घर तिकडे त्याला बसून 80 बसून गणपती तिथे बसतो. बांधायची गेले होते आमच्या इथे आले होते पुढे गेले आता वाळापर्यंत आले होते. बोला इथून आम्ही ना असं या रस्त्याने पुढे चालत चालत आहे सातडा म्हणून आहे एक सात ओढे एकत्र जाऊन त्याच्या एक झालेलं पोहण्यावरनं चढे आता तिथे धरण झाले. अच्छा सातडा म्हणजे अपभ्रंश येतो ते सातंडी म्हणून असं ते धरण बांधले तिथे. आता त्यामुळे आता ते आमचं ती मजा गेली तिथे पोहायला जायचं कपडे धुवायला जायचं ती मजा गेली. आता ती मस्त वाटेल चालत जायला तिथे. अजून 1.5 किलोमीटर तरी लांब आहे ते. हे कृष्णा म्हणून होते कृष्णा काका म्हणून त्यांचं पडदर म्हणजे अगदी मी लहानपणापासून हेच बघितलं भीमिकाके असं म्हणते लहानपणापासून ते घर पडले. कसा वाटला हा व्हिडिओ? भाग 3 नक्की सांगा आम्हाला कमेंट्समधून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.